वेलकम टू आरंभ ब्लॉग्स. मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तुम्ही पण कधी कधी कोणत्याही गोष्ट कधी सिच्युएशन आली तर रिॲक्ट करता का? खूप सारं रिस्पॉन्ड करण्याऐवजी किंवा समजून घेण्याऐवजी. तर ही गोष्ट तुमच्यासाठी काय आहे, ही गोष्ट नक्की पहा शेवटपर्यंत. एका स्कूलमध्ये एक मॅथ्सचे टीचर एका मुलीला उभं करतात आणि तिला विचारतात, बघ बाळा, मी तुला एक एक आणि एक असे ॲपल दिले तर तुझ्याकडे किती ॲपल होतील? ती छोटंसं बाळ असतं लगेच हातावर मोजायला सुरुवात करते की सरांनी मला सांगितलं तुला जर मी एक एक आणि एक ॲपल दिलं तुझ्याकडे किती ॲपल होतील. पुढं हसत ती आन्सर देते, सर चार. सर म्हणतात, कसं काय? मी तुला नीट परत सांगतो, जर मी तुला एक एक आणि एक ॲपल दिलं तर तुझ्याकडे टोटल किती ॲपल होणार आहेत? तरीही ती म्हणती, सर चार. सरांना राग येतो. सर म्हणतात, असं काय करतेस, तू खूप हुशार मुलगी आहेस, तुला तर एवढं छोट्या गोष्टीचं उत्तर यायलाच पाहिजे. सर परत दुसऱ्या मुलाला प्रश्न विचारतात, तिला तसंच उभं ठेवतात, नंतर पुन्हा फिरून तिच्याकडे येतात आणि तिला म्हणतात, बघ बाळा, आता तुला मी देतो एक एक आणि एक मँगो, तर आता सांग तुझ्याकडे किती मँगो आहेत? तर ती म्हणती, तीन. सर म्हणतात, हो बरोबर, मग मगाशी तू का असं सांगितलंस? जर आता मी पुन्हा तुला एक एक आणि एक ॲपल देतो तुझ्याकडे किती ॲपल होणार? तर ती म्हणती, चार. सरांना कळतच ना ती अशी का करते, जर मँगो दिले तर बरोबर उत्तर देते आणि ॲपलचं विचारलं तर ती चुकीचं उत्तर का देत आहे? मग ती तेवढ्यात तिच्या बॅगमधनं एक ॲपल काढते, सर माझ्याकडे ऑलरेडी एक ॲपल आहे, तुम्ही दिलेले तीन ॲपल आणि माझ्याकडे असलेलं एक ॲपल असे मिळून माझ्याकडे चार ॲपल होणार. म्हणजे काय, थोडक्यात ती चुकीची नव्हतीच, ती बरोबरच होती. लहान मुलं इनोसंट असतात, ते खरंच बोलतात. तेव्हा सरांना कळलं की आपण एवढी चिडचिड केली, बिचारीवर रागवलं, एवढी हुशार मुलगी आहे, आपण कसं काय याच्यावर रिॲक्ट केलं? आपल्यालाच कळायला हवं होतं की काहीतरी आहे ज्याच्यामुळे ती अशी वागतीये. असं आपल्या बाबतीत पण खूपदा होतं. ही तर फक्त एक छोटी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघा, तुमच्या जवळचं कोणतरी माणूस असतो किंवा लहान मुलंच घ्या ना, तर ते खरं सांगत असतात तुम्हाला, पण आपल्याला कळत नाही की हे असं आज का वागत आहे. खूप चांगले व्यक्ती असतात, दरवेळेस सगळं व्यवस्थित आपल्या म्हणण्यानुसार करतात, फक्त एखादा दिवस ते थोडं वेगळं वागतात, काहीतरी विचित्र बोलतात आणि आपल्याला असं वाटतं की हा माणूस किंवा हे बाळ आज असं का करत आहे. आपल्याला कळत नाही त्यांचं रिॲक्शन. कदाचित ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा ट्राय करत असतात आणि आपणच समजत नाही, आपण त्या माणसाला किंवा त्या मुलाला चुकीचं समजतो. तर असं कधी नाही करायचं. कधी कोणताही चांगला व्यक्ती किंवा एखादं बाळ नेहमी चांगलं वागते, पण एखाद दिवस जर ते वाईट वागत असेल किंवा काहीतरी चुकीचं करत असेल तर त्याला रागवण्याऐवजी त्याच्यावर त्याला उलटं काहीतरी समजण्याऐवजी समजून घ्यायचं की हे असं का वागत आहे, त्याच्या मागे कदाचित काहीतरी गोष्ट असू शकते. आपण जर ते समजण्याचा प्रयत्न केला तर समोरचा व्यक्ती किंवा ते बाळ बोलेल की नक्की काय आहे. जसं की या बाळाने त्याच्या बॅगमधनं ॲपल काढून दाखवलं, तसंच रियालिटी जे काही खरं आहे ते आपल्या समोर येईल की हा व्यक्ती किंवा हे बाळ आज का असं वागत आहे ह्याचं उत्तर आपल्याला मिळेल. आणि तेव्हा आपल्याला दुःख नाही झालं पाहिजे की आपण ह्याला समजून घेण्याचा ट्राय नाही केलं आणि वेळ हातातून निघून गेली. तर असं होऊ नये म्हणून कधी कोणताही चांगला व्यक्ती जो नेहमी चांगला वागतो किंवा तुमचं बाळ असू दे, जर काही वेगळं वागत असेल ना, ते असं का वागत आहे हे बघण्याचा आधी ट्राय करा. आपला मुद्दा काय आहे, आपल्याला ते असं का करत आहे हे बघण्यापेक्षा ना, ते असं का वागत आहे हे बघण्याचं ट्राय करा. कशी वाटली आजची ही गोष्ट नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.